जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी आहे, तर गोकुळाष्टमीला पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो, तर आज मी गोकुळाष्टमी स्पेशल पोह्यांची बर्फी बनवली आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 2 वाटी पोहे घेतले, याच्यात 10-12 काजू घालायचेत आणि याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। नंतर तयार मिश्रण पॅनमध्ये ओतून याच्यात 2 चमचे मिल्क पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आणि 2 वाटी दूध ओतून एकजीव करून घ्यायचं। हे पहा, याच्या अजिबात गाठी होऊन द्यायच्या नाहीत। तयार मिश्रण गॅसवर ठेवून मिनिटभर परतायचं। मिनिटानंतर याच्यात 1 वाटी साखर घालून एकसारखं परतायचं आहे। हे पहा, 15 मिनिटानंतर याच्यातील साखर विरघळून मिश्रणाचा गोळा बनत आल्यावर याच्यात 2 चमचे तूप, 4-5 थेंब केशर एसेन्स किंवा वेलची पूड घालून चांगलं परतलं। याचा गोळा बनत आल्यावर ताटाला तूप लावून मिश्रण ताटात ओतायचं आणि असं फुलपात्र घेऊन एकसारखं स्प्रेड करायचं। नंतर याच्यावर क्रश केलेले बदाम आणि इथं मी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घातलेत। फक्त दिसायला सुंदर दिसतं म्हणून घातलेत, पाकळ्या नाही घातल्या तरी चालतील। नंतर मिश्रण थंड झाल्यावर याच्या आवडीनुसार वड्या पाडून घ्या। हे पहा, खूप छान पोह्यांपासून वडी बनली आहे। वडी दिसायला जितकी सुंदर दिसत आहे तितकी चवीलाही अप्रतिम झाली आहे। ह्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला नैवेद्यासाठी अशी पोह्यांपासून बर्फी नक्की बनवा। अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, धन्यवाद।